सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. नियमबाह्य कामाचे टेंडर देण्याचे प्रकार इथून उघडकीस आले आहेत. सिंगल बिडर टेंडर देऊन आणि आपल्याशी निगडीत ठेकेदारांना काम देऊन एकमेकाशी संधान साधून अधिकारी आपला भ्रष्ट हेतू साध्य करतायत. खरं तर सिंगल बिडर टेंडर देणं हे नियमबाह्य आहे, मात्र भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून लूट माजवत आहेत. शेवटी मंत्री महोदयाने यात लक्ष देऊन असे प्रकार थांबवायला हवेत, तेव्हाच रस्त्याचा विकास होईल. सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागात सिंगल बिडर टेंडरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. सुधारणांच्या नावाखाली 200 मीटरचे 6 तुकडे करून अतिशय धूर्त मार्गाने हे अधिकारी कामाची विभागणी करतात. फक्त 600 मीटरच्या कामासाठी 42 लाख निधी वापरण्यात आला. सांगोळा, पंढरपूर, शेतफळ, कुडूवाडी, हास्तरोड, मात्र एवढा निधी खर्च करूनही रस्ते जैसे थे अवस्थेमध्ये दिसून येत आहेत. मग प्रश्न हा पडतो की निधी गेला तरी कुठे. अशाच प्रकारे या भ्रष्टाचाराचा पॅटर्न भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पुढील जागा वापरून आपले खिसे भरले आहेत. मग त्यात म्हाडा अंगर यावली रोडची सुधारणा करणे, त्यातल्या त्यात 1400 मीटरसाठी चक्क 42 लाख रुपये खर्च करूनही आज हा रस्ता अखेरचा श्वास घेत आहे. तसेच म्हाडा वैराग रोडसाठी 17 लाख रुपये, ते पण 500 मीटर करता. अहो, चाललंय तरी काय या विभागात? हे सार्वजनिक बांधकाम विभाग कमी तर सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग जास्त दिसून येत आहे. नमस्कार. वैराग म्हाडा रोड हा महत्वाचा आहे, यामध्ये जास्त प्रमाणात वाहतूक होत आहे. अगदी अवजड वाहनांपासून मोठे ट्रक्स, टेम्पो ही वाहतूक नेहमी इथे चाललेली असते. आणि हा वैराग म्हाडा रोड हा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. आणि हा प्रश्न सामान्य जनतेसाठी अतिशय त्रासदायक होत आहे. आता आपण पाहिलं असेल, यामध्ये 2 ते 3 प्रकारे या ठिकाणी आमच्याच गावामध्ये जवळजवळ सुरडीमध्ये 3 ट्रेलर पलटी झालेल्या आहेत. त्यामध्ये एक हा व्यक्तीचा दुर्दैवी अंत झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. तर रस्त्याची ही मोठी शोकांतिका आहे. हा प्रश्न रस्त्याचा सर्वसाधारणपणे प्रशासन किंवा जे अधिकारी आहेत हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. इथं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाहीत. आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, जे खड्ड्यामुळं अगदी दुचाकीस्वार असेल किंवा मोठ्या गाड्या असतील, चारचाकी वाहनं असतील, यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी मी शालिनी प्लस या वाहिनीचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी सामान्य लोकांची, आमची सर्वांची दखल घेऊन या ठिकाणी या ठिकाणी येऊन जी काही व्यवस्था चाललेली आहे आणि खड्ड्याची दखल घेतली आणि सामान्य लोकांपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम शालिनी प्लस चॅनलनं केलेलं आहे. तर मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या मोहिमेतून कुठेतरी आमच्या सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि ही रस्त्याची दुरावस्था या ठिकाणी मिटेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. सर, या रोडची अवस्था कशी आहे आणि आपल्याला रोडबद्दल काय तक्रार कशी करतो? वैराग म्हाडा रोड इतका खराब झालेला आहे की भरपूर खड्डे पडलेले आहेत. आणि इथून जाताना येताना टू व्हीलरवाले, फोर व्हीलरवाले यांना इतका त्रास होत आहे की खड्डे चुकवायला गेले की लगेच मागून वाहन आलेलं असतं, लगेच वाहन खडकतं. ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. इतर वाहनं चालू असतातच. आता कारखान्याचा सीझन चालू असल्यामुळे कारखान्याची वाहनं इतकी चालू आहेत की ट्रॅक्टर, ट्रक भरपूर वाहतात. आणि ॲक्सिडेंट झाला तरी प्रशासकीय अधिकारी येतात आणि त्यांना जरी फोन लावले तर रोडचं काम करतो म्हणून करत नाहीत. आणि ह्या खड्ड्यामुळं प्रत्येकांना, माणूस आजारी असला तरी त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचवता येत नाही फास्ट. अनेकांना मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, गाड्या पडतात, ऍक्सिडेंट हे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे या रोडमुळं. सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडून सांगोळा, पंढरपूर, शेतफळ, कुर्डुवाडी रोड, राष्ट्रीय महामार्ग आणि म्हाडा अंगर यावली रोड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या महामार्गावर सिंगल बिडर टेंडरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मोठा घोळ करण्यात आला आहे. फक्त भ्रष्ट हेतू साध्य करण्याकरता कामाचे नियोजन करण्यात आले आहे आणि हे काम होताना अनाधिकृत पद्धतीनं घेण्यात आले आहे. काय चालू आहे या बांधकाम विभागात? लोकांच्या पैशांची लूट खुलेआम अधिकारी करत आहेत, तरीही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री गप्पच आहेत. याचा अर्थ असा की एकतर हे सगळे प्रकरण वरिष्ठांच्या माहितीचं नसेल किंवा ते अधिकारी झोपेत असतील. झोपेत नसतील तर त्यांनी यावर आपले स्पष्टीकरण द्यावे. आम जनतेचा हा पैसा त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडे टॅक्सच्या स्वरूपात जमा होतो, मात्र हे भ्रष्ट अधिकारी स्वतःचीच सुविधा करण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत.
हे प्रकरण खूपच गंभीर स्वरूपाचे असून यावर शासनाने तातडीने समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी करावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होत आहे. सर, या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण म्हणजे नेमकं काय होतं, नेमकं काय म्हणजे या रोड खराब झाल्यामुळं आणि रोडला खड्डे पडल्यामुळं ट्रॅक्टर पलटे होतात, गाड्या पलटे होतात, मोटरसायकल पलटे होतात. आपण यावर प्रशासनाकडे काही तक्रार केली होती का? गावाने केलेली आहे, वरनं पण तक्रार झाली, तरी पण रोडचं काम काय करीत नाही.